हॅलो आर्या, अगं साधा फोन उचलायला एवढा वेळ लावते, सुद्धा लग्नाच्या मांडवात पोचायला उशीर करू नकोस म्हणजे झालं. एनिवे जोक्स अपार्ट, ठरल्याप्रमाणे 8 वाजता तुम्हाला सांगणार होतीस. 8 वाजले, काय ठरलं तुझं? मी ते हे बघ, आता डिटेल नाही काही सांगितलंस तरी चालेल, फक्त मला डिसिजन सांग, हो की नाही. एक लक्षात ठेव, तू जर का मला आत्ता नाही म्हणालीस तर ह्याच्या पुढे आयुष्यात मी तुला कधीही फोन करणार नाही, तुला कधीही भेटणार नाही. हा पण ती केस मात्र तू नक्की हरशील. आणि तुझ्या अर्जुनचा मारेकरी विश्वमोहन जयवंत नाक वर करून दुनियेमध्ये फिरत राहील. नाही नाही, असं होता का? म्हणे मग हो म्हण नाही. इन्स्पेक्टर धनंजय माझा हो की नाही? हो. गुड, मला वाटलंच होत तू हो म्हणशील. किंवा उद्या मृत्यूची साक्ष कोर्टात होत असताना आपलं लग्न लागेल. ओके. नाही, मला हे मान्य नाहीये. मृत्यूची साक्ष होत असताना माझं कोर्टात असणं गरजेचं आहे. त्याची साक्ष झाली ना की मग तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. ओके, मान्य आहे मला. मग उद्या मृत्यूची साक्ष झाली की आपण दोघं लग्न करतो. सी यू सोना. आर्या, काय झालं? अरे का रडतीस का तू? कोणाचा फोन होता? रोहित, अरे तो धनंजय. आणि ही गोष्ट कुणालाही समजता का? आर्या काय झालंय सांग ना मला. फोन काही झालेलं नाहीये, कळत नाहीये का तुला? तू जा इथून, माझ्या भांडणीत परत जाऊ नकोस. आर्या हे बघ, मी तुला रोहित प्लीज जा. मायाताई हे बघा, तुम्हाला माहिती नाहीये तो धनंजय कसा माणूस आहे. आर्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. रोहित तो कसाही असला ना तरी आता या क्षणी तो माझ्यासाठी एक देव माणूस आहे. कारण तो माझ्या अर्जुनच्या खुन्याला शिक्षा देणार आहे आणि माझ्या शत्रूचा कायमचा काटा काढणार. काय करून बसलो मी, हे कसं सोडवू मी आता आर्याला यातून? काय करायला गेलो आणि काय झालं? आर्या त्या धनंजयच्या कचाट्यात सापडली असेल तर मदत करू शकेल आता मला. त्या दिवशी ते पुण्याला गेले होते, म्हणजे त्यांनी टोल नाक्यावर पावती फाडलीच असेल ना. यावरून आपण हे सिद्ध करू शकू की ज्या दिवशी अर्जुन देशमुख यांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी हे मुंबईत नव्हतेच, पुण्याला गेले होते. नाही मावशी, आपल्याला ती पावती शोधून काढलीच पाहिजे. अगं पण इतक्या दिवसानंतर कुठे सापडेल ती पावती? चल आपण ती पावती शोधूया. आधी यांच्या गाडीमध्ये शोधूया आणि गाडीत मिळाली नाही तर सरळ ऑफिसला जाऊया. हा मावशी, तुम्ही वरती रूम मध्ये बघा. अगं पण मावशी, आपल्याला ती पावती शोधायला हवी ना. ती पावती जर का मिळाली तर एका दिवसात निकाल आपल्या बाजूने लागेल. उद्याचा दिवस हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. उद्या मृत्यूची साक्ष झाली की हे औषध पिऊन मी स्वतःला संपवेन.